म्हणूनच पवार साहेबांना सांगेन की नरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख साहेबांच्या सुटकेचा जो आदेश आहे बेलचा सुटकाने एकदा वाचून बघा. पवार साहेब असं म्हणाले आज बारामतीमध्ये की संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्या अटकेवरून या सरकारनं काहीतरी धडा घ्यावा, कारण न्यायदेवतेनं सुद्धा मान्य केलं की या प्रकरणात काहीच लोक या वर्षात किमान ते चांगलं काम करतात. खरं म्हणजे मला त्यावर बोलायचं देखील नाही. तो विषय त्या संदर्भात ईडी किंवा सीबीआय बोले, फक्त मी एवढंच पवार साहेबांना सांगेन की नरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख साहेबांच्या सुटकेचा जो आदेश आहे बेलचा सुटकाने तो एकदा वाचून बघा आणि त्याच्यानंतर असा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करा, मग तुमच्या लक्षात येईल कुठारी नेमकं काय म्हणते. संभाजीराजे हे धर्मरक्षक नव्हते, हे स्वराज्य रक्षक होते असं अजित पवार आणि सभागृहामध्ये म्हटलंय, त्याच्यावरती आता वादंग पेटलं, कसं पाहता तुमच्याकडे? असं आहे खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं, राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचं रक्षण त्यांनी केलं. आणि का बरं त्यांना मारलं, त्यांना काय म्हणत होता त्या ठिकाणी औरंगजेब? एवढंच म्हणत होता की तुम्ही धर्मांतरण करा, पण त्यांनी मान्य केलं नाही. स्वदेश स्वभूमी आणि स्वधर्म याकरता हाल अपेष्ट होऊन त्यांचं बलिदान झालेलं आहे, त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले, पण तरी देखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. आणि म्हणून अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला हे दाखवण्याचा, तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते.